आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या पहिल्या ऐतिहासिक नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज दुसऱ्या दिवशी प्रारंभ. नगराध्यक्ष पदाची ओपनिंग शिवाजी संकपाळ यांनी केली, तर नगरसेवक पदाची ओपनिंग पत्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांनी केली आहे. शिरोळा नगरपालिका होण्यासाठी सर्व पक्षीय एकवटले होते, आता मात्र सत्तेसाठी सर्वांनी रणशिंग फुंकले आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. शिरोळ नगरपालिका निवडणूक होणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने मांडली जाते. या नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास काल सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. आज दुसऱ्या दिवशी क्रिकेटपटू शिवाजी संकपाळ यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरून ओपनिंग केला आहे. तर प्रभाग 2 अनुसूचित जातीमधून पत्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, रात्री अपरात्री हाकेला ओ देणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दगडू माने यांनी शड्डू ठोकला आहे. यावेळी शिरोळ तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात मंगळवारी प्रांताधिकारी समीर शिंगटे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. पत्रकार दगडू माने यांनी आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. यावेळी राजेंद्र दाभाडे, नायकू माने, संदीप माने, शंकर माने, संजय भोरे, उल्हास आवळे, संजन सदामदे, महादेव माने, राहुल माने, गंगाराम माने, सुशांत चव्हाण, शिवाजी चव्हाण, सुभाष माने, प्रदीप माने, राजेंद्र प्रधान, पत्रकार शरद काळे, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते लोकनेते चंद्रकांत भाट, पब्लिक मंचचे संपादक मदन गावडे, पत्रकार बाळासाहेब कांबळे यांच्यासह प्रहार चित्रपट संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नियाज महम्मद चौगुले, RPI जिल्हा अध्यक्ष जयपाल कांबळे, तालुका अध्यक्ष संजय शिंदे, बसवराज कांबळे, अशोक कांबळे, दलित सेनेचे सुनील शेळके, युवा वर्ग, महिला मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर माझे पितश्री कै श्रीपती पंडू माने यांच्या पुण्याईमुळं यावेळीला शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून अपक्ष व भारतीय जनता पार्टी या दोन्हीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार अर्ज आज दाखल करतोय. हा उमेदवार अर्ज आज या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि हा उमेदवार अर्ज दाखल करत असताना मी प्रभाग क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी याचा उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल करताना मला आनंद वाटतोय की माझ्यावर प्रेम करताना, माझ्या वडिलांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्याचबरोबर माझ्या घराण्यावर, माझ्या समाजावर, माझ्या पूर्ण जे माझं नेतृत्व आहे आदरणीय दलित मित्र दिनकरावजी यादव यांच्या पुण्याईनं शिरोळचा जो चेहरा बदलतोय ते भाजपाचे तालुका नेते आदरणीय अनिलरावजी यादव साहेब यांच्या विचाराशी सहमत राहून मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतोय.